पारंपरिक पिकांना फाटा देत काही हुतकरे युवा शेतकरी आधुनिक तंत्राने शेती करत असताना मात्र पावसाच्या सरी बरसल्याने वातावरणात गारवा जास्त प्रमाणात झाल्याने कलिंगडाची मागणी घटल्याने थंडी कलिंगड उत्पादकांच्या जीवावर उठल्याचे चित्र दिसून येत आहे. कलिंगड बाजारात जाणारा चांगल्यापैकी दर मिळण्याची आशा असताना घाऊक व्यापाऱ्यांनी थंडीचे कारण देत 3 रुपये प्रति किलोने मागणी केल्याने टरबूज उत्पादकांची घोर निराशा झाली. सध्या वातावरणात थंडीमुळे गारवा जास्त असल्याने ग्राहक टरबुजाकडे पाठ फिरवित आहे. वेलांवरील फळांचा काढणीचा कालावधी संपत आला असल्याने वेल वाढत असून काही फळ हे सुकत आहे. तसेच बदलत्या वातावरणाने मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने काही फळ अर्धविकसित झाल्याने फळांचे वजन घटण्याची शक्यता निर्माण झाली. विजय काकडे, आरसीएन न्यूज, परतवाडा. हे पवन 2 एकर 90,000 रुपये खर्च झाला. येऊन झाले व्यापारी येऊन आले, भाव 3-4 रुपये मागू नाहीले. लावून पाहिले गोळस तर काय खर्च निघत नाही. काय तिकडे आता ऑनलाईन भाव पाहिला तर 14-15 दाखवून नाहीले, इथं दाखवून नाहीले 4-3 रुपये दाखवत आहे. अवश्य सांगत आहे करोना अगोदर सांगत होते तर त्याच्यानंतर व्यापारी मका मी भाव मागत नाहीले. आता थंडी आल्या असं म्हटलं ते होऊ शकते असं काही थंडीच्या होऊ शकते.